नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? शिकताय ना? तर शिकलेच पाहिजे. तर आज आपल्या टॉपिक मध्ये नवीन आपण काय शिकणार आहोत? तर आपण आज आपल्या टॉपिक मध्ये नवीन शिकणार आहोत एआरपी पॉइझनिंग. तर एआरपी पॉइझनिंग बद्दल तुम्हाला समजलं असेल की एआरपी पॉइझनिंग नेमकं कशासाठी म्हणतो आपण. एआरपी समजणं महत्वाचं आहे. एआरपी पॉइझनिंग जर समजायचं असेल तर एआरपी ही समजणं महत्वाचं आहे. एआरपी पॉइझनिंग करणं म्हणजे काय, की एका एआरपी ला त्याच्यामध्ये स्पूफ करणं किंवा मॅनिप्युलेट करणं, ह्याला एआरपी पॉइझनिंग म्हणतात. तर सर्वात आधी आपण समजून घेऊयात एआरपी म्हणजे काय. एआरपी म्हणजे एक ऍड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल. म्हणजे आपल्या सिस्टम मध्ये अशी एक पूर्ण रचना केलेली जाते की मशीन आय डी, मशीनची जी जे ह्युमन रिडेबल फॉर्मॅट आहे तो मशीन लँग्वेज ला समजत नाही, आणि जे मशीनची लँग्वेज आहे ती ह्युमन ला समजत नाही. तर अशा वेळेस काय केलं जातं, एक टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो दोघांच्या मधात, की त्यालाच म्हणतात एआरपी. तर ते काय करते, जे ह्युमन रिडेबल फॉर्मॅट आहे ते मशीनच्या न्युमेरिकल फॉर्मॅटमध्ये ते मशीनला प्रोव्हाइड करते, आणि जी न्युमेरिकल फॉर्मॅट आहे तो आपल्याला ह्युमन रिडेबल फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड करण्याचं काम करते. तर अशा वेळेस बरंच काय होतं की बऱ्याच वेळेस कम्युनिकेशन आपण जेव्हा मशीन सोबत करतो, किंवा ए किंवा ए आणि बी जेव्हा आपण डाटा ट्रान्सफर करतो एकमेकाला, त्यावेळेस काय करतो, ए चा कम्प्युटर हा बी चा डाटा जो ऍड्रेस आहे तो ए च्या सिस्टम मध्ये स्टोअर करतो, आणि बी हा ए चा डाटा सिस्टम मध्ये स्टोअर करतो, जेणेकरून त्या दोघांचं कम्युनिकेशन योग्य ऍड्रेस वरूनच होत आहे हे पण कन्फर्म केलं जातं आपल्या राउटिंग सिस्टम मध्ये. म्हणजे जेव्हा कधी त्यांना एकमेकाला डाटा जर सेंड करायचा असेल किंवा कम्युनिकेशन करायचं असेल, ट्रान्सफर करायचं असेल काही सिस्टम फाईली आपल्या, तर त्यांना प्रत्येक वेळेस ऍड्रेस शोधायची गरज पडली नाही पाहिजे. म्हणून आपण त्यांचं एक एआरपी टेबल मॅनेज केला जातो, जेणेकरून त्याच्यामध्ये दोघांचा ऍड्रेस हे प्रॉपर मॅनेज केला जातो. या ए न बी ला कधी डाटा सेंड केला, कोणत्या ऍड्रेसवर सेंड केला, आणि बी न ए ला कोणत्या ऍड्रेसवरून डाटा सेंड केला. तर अशा वेळेस काय करतो अटॅकर्स, हे सेंडर आणि रिसिव्हरचा जो ऍड्रेस आहे त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करतो, जेणेकरून काय होतं, एखाद्या वेळेस जर समजा ए ला बी शी कम्युनिकेशन करायचं असेल तर ते जे कम्युनिकेशन आहे ते अटॅकरच्या माध्यमातून बी ला कम्युनिकेशन झालं पाहिजे, आणि बी चं जे कम्युनिकेशन आहे अटॅकरच्या माध्यमातून ए ला एशी झालं पाहिजे, असं होतं. आणि जर ती समजा कम्युनिकेशन जर अटॅकरच्या फायद्याचं असेल किंवा त्याच्या त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल अटॅकरसाठी ते कम्युनिकेशन, तर मग अशा वेळेस काय करतं की ए चं कम्युनिकेशन हा बी सी होऊ देत नाही, आणि बी चं कम्युनिकेशन हा ए सी होऊ देत नसतो अटॅकर, तो स्वतःच त्या दोघांशी एकमेकांशी कम्युनिकेशन करत असतो त्याच्या बिहाफ, आणि रॉंग इन्फॉर्मेशन एकमेकांमध्ये स्प्रेड करतो. अशामध्ये स्निपिंग झाल्यानंतर, स्निपिंग जेव्हा होते आपल्या सिस्टममध्ये, तर त्यावेळेस हे एआरपी पॉइझनिंगचा धोका जास्त असतो. तर या चित्रामार्फत तुम्हाला समजलं असेल आता इथं ए आणि बी जसं डायरेक्ट कम्युनिकेशन करतात, आणि त्याच्यामध्ये दोघांच्या एआरपी टेबल तयार झालेले आहेत आणि ऍड्रेस तयार झालेले आहेत, पण ह्याच्यामध्ये अटॅकरनं त्याच्यामध्ये इंटरफेअर केलाय आणि त्यांच्या दोघांचं कम्युनिकेशन तो टॅप करतोय, आणि आपलं कम्युनिकेशन तो ऐकतोय, त्यांचं कम्युनिकेशन मिसगाईड करतोय. तर याला ऍड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल म्हणतो, आणि ह्याला स्पूफ करणं किंवा ह्याला स्टील करणं, ह्याच्यामध्ये जागा म्हणजे आपला ऍड्रेस बदलून समोरच्याचा ऍड्रेस बदलून आपला ऍड्रेस टाकून त्याला रिडायरेक्ट करून डाटाला पाठवणं, ह्याला म्हणतात एआरपी स्पूफिंग. तर एआरपी स्पूफिंग इंग्लिश मध्ये समजायचं म्हणजे एआरपी पॅकेट कॅन बी फोर्स टू सेंड डाटा टू अटॅकर मशीन्स. एआरपी स्पूफिंग कंस्ट्रक अ लार्ज नंबर ऑफ फोर्स एआरपी रिक्वेस्ट अँड रिटायर द पॅकेट टू ओव्हरलोड द स्विच. द स्विच इज सेट द फॉरवर्डिंग मोड अँड आफ्टर द एआरपी टेबल इज फ्लूडेड विथ स्पूफ्ड एआरपी रिस्पॉन्सेस द अटॅकर्स कॅन स्निफ ऑल नेटवर्क पॅकेट्स. अटॅकर फ्लूड अ टार्गेट कॉम्प्युटर एआरपी कॅच विथ फोर्स एंट्रीज विच इज ऑल्सो नोन एज पॉइझनिंग. एआरपी पॉइझनिंग युजेस मॅन इन द मिडल अटॅक ऍक्सेस टू पॉइझन द नेटवर्क. त्याच्यामध्ये जे स्निपिंग मधला जो पार्ट असतो, आपण जसं बघितलं मॅन इन द मिडल अटॅक, त्याच्यामध्ये स्निप करतो तो थर्ड पार्टी त्या दोघांचं कम्युनिकेशन ऐकत राहतो, तशा प्रकारचं यालाच म्हणतात मॅन इन द मिडल अटॅक. म्हणजे की जसं तुम्हाला इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे ओरिजिनल कनेक्शन काय आहे आणि नंतर फेक कनेक्शन बनवलेलं आहे मॅन इन द मिडल अटॅक मध्ये, तर हे समजणं महत्वाचं आहे. हे मॅन इन द अटॅक जो मदतला बसलेला माणूस आहे तो दोघांचं कम्युनिकेशन इंटरसेप्ट करतोय आणि सेंड करतोय, आणि त्याच्यामध्ये तो त्याला जर फायद्याचा असेल तर तो त्याला सेंड करतो, आणि कधी कधी ट्रॅफिक दोघांचे कम्युनिकेशन स्टॉप पण करू शकतो, हे त्याच्यामध्ये असतं. तर तुम्हाला एआरपी पॉइझनिंग समजलं असेल. एआरपी बद्दल तुम्हाला एक व्हिडिओ मी शेअर केलेला आहे पहिले, ते तुम्ही व्हिडिओ पहा. एआरपी म्हणजे नेमकं काय, एआरपी काय असतो काय नाही, तर हे एआरपी पॉइझनिंग समजलं असेल. अशा अपेक्षा करतो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.